5 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला मोठ्या गणपतींचे अतिशय जल्लोषात विसर्जन करण्यात आले तर 10 दिवस भाविकांकडून सेवा करून घेतल्यानंतर अखेर लाडके बाप्पा आपल्या गावी निघाले. श्रीभक्तांनी गणरायाला अतिशय साश्रुनयनाने निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा एकच सूर सर्वत्र काणी पडत होता. पनवेल शहरात 10 दिवसांच्या गणपतींचा विसर्जन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. पनवेल पालिकेसह पोलीस यंत्रणा, वाहतूक यंत्रणेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर्षी गणेशोत्सवाचे महत्व जपत पनवेल मनपा कार्यक्षेत्रात अनंत चतुर्दशी दिवशी जवळपास 4000 अधिक गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. अत्यंत निर्विघ्नपणे आणि श्रद्धेने हा सोहळा संपन्न झाला. दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती विसर्जन घाटावर व्यवस्था करत असतो. यावर्षी उत्स्फूर्तपणे आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, तरुण कार्यकर्ते आणि नगरसेवक या उपक्रमात भाग घेत आहेत. आमचा उत्कर्ष मित्र मंडळाचे आणि भारतीय जनता पक्ष नवीन पनवेलच्या शाखेप्रमाणे जसं संतोष शेट्टी सेक्टर वार्ड 16, मी स्वतः इथं वार्ड 17 आणि वार्ड 18-20 आमचे मोठे बंधू सुभाष भुजबळ आणि तेजस कानपळे असे सगळे मिळून या सर्व घाटांवर येणाऱ्या भक्तांची व्यवस्थित सेवा व्हावी, त्यांना योग्य प्रकार मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही आलेल्या भक्तांना इथे एक सन्मान म्हणून त्यांना एक नारळ, त्यानंतर एक पुष्प फूल देऊन त्यांचं स्वागत करत असतो. लहान मुलांना बिस्किट पुढेच देत असतो. त्याचप्रमाणे त्यांना पाण्याची सोय केलेली आहे. तरुण महिला वर्ग किंवा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना जास्त त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे सिडको, अग्निशामक दल आणि महानगरपालिका यांच्या वतीने इथे काही लोकसुद्धा मदतीला दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे दिशा न्यूज ब्युरो रिपोर्ट.